नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात सेवा करताना ही एक चूक अजिबातच करू नका नाहीतर कधीच तुमचे काही चांगले होणार नाही मित्रांनो आपण सेवा करतो मंत्र जाप करतो नामजप करतो किंवा पारायण करतो कशासाठी करतो मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी करतो आयुष्य आपलं चांगलं होण्यासाठी करतो काहीतरी आपल्याला हवं असतं त्यासाठी आपण सेवा करत असतो किंवा देवदेव करत असतो पण काही वेळेस आपल्या हातून ही सेवा करताना मंत्रजाप किंवा पारायण करताना काही छोट्या छोट्या चुका होत असतात आणि यामुळे चांगलं तर बाजूला ठेवा पण आपलं वाईट होत असतं काही गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला त्रासदायक असतात म्हणून मित्रांनो स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा ते भक्तांना सांगायचे की तुम्ही जेव्हाही सेवा कराल मला आठवाल मला हाक माराल किंवा माझ्या नामाचा जप कराल तेव्हा ही एक चूक कधीच करू नका आणि माझ्या जवळ सुद्धा तुम्ही याल तर ही एक चूक तुम्ही अजिबात करू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तीच एक चूक सांगणार आहे जी आपल्या हातून चुकून मागून होत असते ती अजिबातच तुम्ही करू नका मित्रांनो स्वामी म्हणतात की कधीच अपवित्र होऊन सेवा करू नका अपवित्र म्हणजे अंघोळ न करता देवघरात जाऊ नये चप्पल घालून देवघरात जाऊ नये अंघोळ करूनच पवित्र होऊनच देवघरात आपण जायला पाहिजे नॉनव्हेज खाऊन देवघरात जाऊ नये नॉनव्हेज खाऊन मंत्र जाप किंवा कोणतीही सेवा करू नये किंवा देवांच्या फोटोला सुद्धा स्पर्श करू नये सुतक आले असेल किंवा आपल्याला चालत नसेल तेव्हा ही सेवा करू नये नामजप करू नये आणि देवांना स्पर्श करू नये अंघोळ न करता कधीच सेवा करू नये किंवा नामजप करू नये किंवा देवांना स्पर्श करू नये बाहेरून आल्यावर सुद्धा लगेच देवघरात प्रवेश करू नका आधी हात पाय स्वच्छ धुवून मगच सेवा करायला जा किंवा देवांना स्पर्श करा कधीही पवित्र होऊनच देवांची स्वामींची सेवा करावी तेव्हाच नामजप करावा तरच ती सेवा शुभ फळ तुम्हाला मिळवून देते मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही करून कधीच नामजप करू नका पारायण करू नका देवांना स्पर्श करू नका देवघरात प्रवेश करू नका पण तुम्ही या गोष्टी जर चुकून तुमच्या हातून होत असतील तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो जीवनात काहीतरी अडचणी येऊ शकतात म्हणून कृपया करून ह्या गोष्टी तुम्ही करू नका ही एक चूक अजिबातच तुम्ही करू नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद